चौऱ्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गोंदिया पोलीस मुख्यालयात पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच गोंदिया जिल्ह्यातील पोलीस विभागाच्या वतीने ध्वजास मानवंदना देण्यात आली असून यावेळी पालकमंत्र्यांनी उपस्थितांना विविध शासकीय योजनांची तसेच विकास कामांची माहिती दिली. सोबतच नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस सेपांच्या, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांच्या, सोबतच आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांच्या, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांच्या, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सत्कार पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला असून पालकमंत्र्यांनी यावेळी उपस्थितांना 74वा प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. म्हणजे महत्त्वाचं म्हणजे 74वा आपला गणतंत्र दिवस आहे आज. आणि त्या दृष्टिकोनातून आपण जे नरेंद्रजी मोदी यांनी जे कार्य आपल्या देशामध्ये केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. की जवळजवळ आपण पाहतो की 33 विदेशामध्ये आपल्याला काय आता आपल्याला विजाची आवश्यकता नाही असं प्रकारचा मोदीजी आल्यानंतर आपल्याला असा दिसून येत आहे. आणि त्या दृष्टीने ऑन अरायवल विजा हा महत्त्वाचा एक आपल्याला मोदीजींच्या हस्ते झालेला आहे. आणि आपण पाहतो की आदिवासी जे लोक आहेत या देशामध्ये पहिला इन्स्टॉलमेंट 4,500 कोटीचा त्यांना रिलीज केलेला आहे. म्हणजे त्यांचा विकास झाला पाहिजे. जे अविकसित विभाग आहे त्याच्यामध्ये काही डिस्ट्रिक्ट त्यांनी सिलेक्ट केलेलं आहे या देशामध्ये, त्या देशामध्ये खास करून हा पैसे निधीचा उपयोग होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण राज्य सरकारने 5,000 कोटी त्या तरतूद केलेलं आहे. रस्ते विकास भगवान बिरसा मुंडा रस्ते विकास करता 5,000 कोटी दिलेला आहे. आणि महिलांचा आर्थिक सुधारणा झाला पाहिजे, महिला सशक्तीकरण झाला पाहिजे, तसं प्रकारचा कार्यक्रम गडचिरोलीपासून प्रथम हा मेळावा गडचिरोलीपासून सुरू झाला. सरकार आपला दारी हा कार्यक्रम गडचिरोलीपासून सुरू झाला म्हणून आपण पाहतो की शेवटच्या जिल्ह्यातून विकास घडवून मुंबईपर्यंत विकास घडवून आला पाहिजे. या दृष्टिकोनातून राज्य सरकार काम करत आहे आणि तत्पर आहे की या विकासाच्या मुद्द्यावरच सगळं लोक एकत्रित महायुतीमध्ये आलेले आहोत. आणि त्या दृष्टिकोनातून या राज्यामध्ये विकास घडल्याशिवाय राहणार नाही.